वेलकम फ्रेंड वन सिंग टू अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण आजच्या काय महत्त्वाच्या अपडेट्स आहेत आणि काय काय गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे शिक्षक वरती संदर्भात काय अपडेट्स आहे आणि कोणकोणते विद्यार्थी जे आहेत त्यांना जे आहे शिक्षक भरतीमधून बाद होण्याची चान्सेस जास्त आहे ती सुद्धा बघणार होतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नव नवीन अपडेट्स साठी चॅनलला सबस्क्राईब करा साईट जे नोटिफिकेशन बेल आहे त्याला ऑल ओवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मी नाही तर चला सुरु करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर जे आहे कोणकोणते शिक्षक किंवा कोणकोणते विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक पद भरतीमधून बाद होणार आहेत ते बघूया पण त्या अगोदर हे बघूया की आजच्या हेडलाईन्स किंवा आजच्या महत्त्व महत्वाच्या अपडेट्स कोणकोणते आहेत सगळ्यात अगोदर जे आहे मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दाखवते स्क्रीनशॉट असे बघा एक बातमी आलेली बात आहे बातमी आहे प्रभात आले मध्ये आलेली बातमी अशी आहे टेटच्या निकालावरून काही खुशी कही गम काही विद्यार्थी जे आहेत काही खुश आहेत काही विद्यार्थी जे आहेत ते नाराज आहेत एका साईडला सांगितलेलं आहे निकाल टप लागल्याने उमेदवारांचा संताप खाली इथे दिलेला आहे या परीक्षेचा निकाल जो आहे निकाल लागल्यानंतर गौड बंगाल काय म्हणजेच इथे असं दिलेलं आहे बँकिंगच्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना टेट परीक्षेत उत्तम गुण मिळाले आहेत याची गोड बंगाल काय असा प्रश्नही काही उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे एकंदरीत निघालात काही घोल झाला आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे चला ही झाली पहिली बातमी की याच्या बाबतीत जी आहे उमेदवारांनी विचारलेलं आहे की याच्या बाबतीत जे चौकशी झाली पाहिजे एवढे जास्त मार्क पडले त्यांची पुढची जी गोष्ट आहे ती आहे एकदा हा चार्ट बघा या चार्ट तुम्हाला पूर्ण स्क्रीनवर हा चार्ट दिसत असेल तर इथे आहे महा टेट दोन हजार तेवीस एक्झामिनेशन रिझल्ट आता याच्यामध्ये जे आहे काल आपण एक पूर्ण फाईल बघितली होती पी डी एफ फाईल आणि त्या पीडीएफ फाईलमध्ये आपण रेंजसुद्धा बघितली होती आता मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय आणि थोडं तुम्ही सुद्धा लक्ष द्या व्यवस्थित की एकशे एक्क्याऐंशी प्लस मार्क असणारे दोन विद्यार्थी आहे एकशे एकाहत्तर ते एकशे ऐंशी मध्ये वीस विद्यार्थी आहे एकशे एकसष्ट ते एकशे सत्तरमध्ये फक्त बहात्तर विद्यार्थी आहे एकशे एकान ते एकशे साठ एकशे बासष्ट विद्यार्थी आहे एकशे एकेचाळीस ते एकशे पन्नास तीनशे चौसष्ट एकशे एकतीस ते एकशे चाळीस बाराशे अडोतीस एकशे एकवीस ते एकशे तीस सदोतीसशे बत्तीस एकशे अकरा ते एकशे वीस मध्ये नऊ हजार सहाशे अडतीस विद्यार्थी आणि एकशे एक ते एकशे दहा पर्यंत एकोणीस हजार तीनशे अडुतीस अठ्ठेचाळीस विद्यार्थी आणि सगळ्यात शेवटी एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एकतीस हजार चारशे अठ्ठावन्न विद्यार्थी आणि झिरो ते नव्वद मध्ये सगळे जास्त म्हणजे एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे पासष्ट विद्यार्थी आहे म्हणजे एकूण विद्यार्थी जे आहे एकूण विद्यार्थी होते दोन लाख तेरा हजार तीनशे एकोणतीस त्यापैकी दिव्यांग आणि ऑदर्स तर दिव्यांग होते तीन हजार एकशे पंधरा आणि सगळी सगळी टोटल जी आहे ती आहे दोन लाख सोळा हजार चारशे चौवेचाळीस तर हा एक चार्ट आहे जेणेकरून तुम्ही बघू शकता की तुम्ही तुमचे मार्क्स किती आहे एकशे दहा आहे शंभर आहे नव्वद आहे किंवा एकशे वीस आहे किंवा एकशे तीस आहे त्याच्यासमोर किती विद्यार्थी आहे तुम्ही ते बघू शकता या चार्टनुसार पुढची बातमी बघूया आता पुढची जी अपडेट आहे ती अशी आहे टेटच्या निकालावर शंका अनेकांना दीडशे गुण मिळाल्याने उंचावल्या भुव्या गुण पडताळणीची मागणी ही पुढची बातमी आहे पुढच्या बातमीचा स्क्रीनशॉट आहे आणि ही जी बातमी आहे ही बातमी महाराष्ट्र टाईममध्ये मध्ये प्रसिद्ध झालेली आहे बातमी अशी आहे संशय कशामुळे व्यक्त केला जातोय ते सुद्धा सांगूया आपण हिच्यात चार पाच गोष्ट नमूद केलेल्या आहे पहिली गोष्ट अशी आहे परीक्षेत उमेदवारांना दोन तासात दोनशे गुणांची दोनशे प्रश्न विचारले होते नंबर दोन बँकिंग परीक्षेच्या धर्तीवर प्रश्न विचारले जात असल्याने काठीने पातळी अधिक असते नंबर तीन प्रत्यक्षात या पात्र विद्यार्थ्यांना दोनशे पैकी एकशे पर्यंत गुण मिळाले आहे कशामुळे संशय निर्माण झाला तो विचारतोय आपण किंवा तो सांगतोय आपण पुढची गोष्ट आहे परीक्षेत अनेकांना पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवता आलेली नाही तर अनेकांना पुरेसा वेळ मिळाला नाही या पार्श्वभूमीवरही अनेक परीक्षार्थींना एकशे पन्नास पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत हे कसं काय पॉसिबल आहे आणि सगळ्यात शेवटी जे आहे एक परीक्षार्थी आहे त्यांनी प्रश्न काय विचारायला बघा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या परीक्षेची काठीण्य पातळी पाहता एकशे पन्नासच्या पुढील गुण मिळालेल्या उमेदवारांची चौकशी केली पाहिजे एकूण निकालाचा अभ्यास केला असता हा निकाल संशयास्पद वाटतो उमेदवारांना दोनशे पैकी एकशे साठ प्रश्नांची उत्तरे सोडण्यासाठी वेळ पुरला अशी परिस्थिती असतानाही काही उमेदवारांना एकशे ऐंशी गुण कसे मिळतात याची चौकशी झाली पाहिजे विठ्ठल सरसगर परीक्षा अर्थी आता या ज्या बातम्या आहेत किंवा या ज्या न्यूज आहेत या सगळ्या न्यूज आर्टिकलमध्ये आलेल्या न्यूज आहेत आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट करणार आहोत ती म्हणजे टेट परीक्षेमधून कोण कोणते विद्यार्थी जे आहेत ते बाद होण्याची शक्यता आहे सगळ्यात मोठी अपडेट सांगून देतो तुम्हाला बघा काही काही विद्यार्थ्यांना एकशे पन्नास पेक्षा सुद्धा जास्त मार्क्स आहे कालचीच एक गोष्ट सांगतोय एकशे त्रेपन्न एक वाला एक विद्यार्थी होता एकशे वाला विद्यार्थी जो आहे त्याच्याजवळ त्याची डिग्रीज कंप्लीट नाही आहे म्हणजे आपण जे सांगतोय की बाबा एज्युकेशन क्वालिफिकेशन जे पाहिजे डीएड किंवा बी एड तर ते कम्प्लीटच नाही मग तो एकशे त्रेपन्नवाला विद्यार्थी जो आहे इतके हायेस्ट मार्क असून सुद्धा आणि त्याला कोणतंही ठिकाण मिळालं असतं महाराष्ट्र राज्यातलं कोणताही जिल्हा मिळाला असता शिक्षक पद भरतीमध्ये आणि कोणताही वर्ग एक पासून वर्ग बारावीपर्यंत कुठेही तू सिलेक्ट होऊ शकत होता एकशे त्रेपन्न मार्क होते तर आता डिग्री सर्टिफिकेट नसल्यामुळे जे आहे तर या उमेदवाराला शिक्षक भरतीमधून बाद व्हावं लागणार आहे दुसरी गोष्ट एक एकशे त्रेचाळीस का एकशे चौवेचाळीस वाला उमेदवार आहे त्याची सुद्धा हीच कंडिशन आहे तो बीएडला अपियर आहे सध्या म्हणजे बी ची परीक्षा पास नाहीये एकशे त्रेचाळीस मार्क आहे तरी सुद्धा तो शिक्षक भरतीमधून बाद आहे म्हणजे असे उमेदवार शिक्षक भरतीमधून बाद होणार आहे हे फक्त मी दोन एक्झाम्पल सांगितले आता तुम्ही बाकीच्या गोष्टी बघा जेणेकरून जे आहे जास्तीत जास्त उमेदवार शिक्षक भरतीमधून बाद होणार आहे पहिली गोष्ट उमेदवार किती होते है, दोन लाख सोळा हजार चारशे चौवेचाळीस आता इथे बघा पहिला एक पहिले दोन गोष्टी तर सांगितल्या मी तुम्हाला की दोन उमेदवार कशाप्रकारे बाद झालेले आहेत असे खूप सारे उमेदवार आहेत तिसरी एक गोष्ट सांगतोय की ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती सी टेट एक्झाम आणि ती सी टेट एक्झाम जी आहे ते अनुतीर्ण झालेले आहेत किंवा पास झालेले आहेत तर ते विद्यार्थी सुद्धा शिक्षक भरतीमधून बाद पडले बाद झालेले किंवा बाहेर पडलेले आहेत बाहेर पडणार आहेत त्यांचे आता मार्क्स आले असतील मार्क्स आले तरी सुद्धा ते शिक्षक भरतीमध्ये सहभाग घेऊ शकत नाही कारण की त्यांना त्यांची टी परीक्षा उत्तीर्ण नाहीये जर त्यांचं डीएड झालेलं होतं फक्त आणि त्यांनी टी टीच्या भरोशावरच फक्त फॉर्म भरला होता सीटीएडच्या भरोशावर तर ते विद्यार्थी मात्र बाद आहेत नंतर काही विद्यार्थ्यांचे डीएड आणि बीएड आयपीएल आहेत खूप सारे असे विद्यार्थी ज्यांचं डीएड आणि बीएड आयपीएरला असताना फॉर्म भरलाय त्यांनी की आपल्याला नंतर संधी मिळेल असे विद्यार्थी सुद्धा शिक्षक भरतीमधून बाद आहेत नंतर जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे काही काही विद्यार्थी असे ज्यांचं डॉक्युमेंट्सच नाही आहे पूर्ण पूर्ण डॉक्युमेंट जे आहे पूर्ण डॉक्युमेंट्सची व्यवस्थित फाईल नाही किंवा पूर्ण डॉक्युमेंट्स नाही आहे खूप सारे विद्यार्थ्यांमध्ये किंवा खूप विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स नाही आहे तर काही काही मार्कशीट बारावीचं बोर्ड सर्फिकेट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट पोस्ट डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री सर्टिफिकेट किंवा डिग्री किंवा कास्ट सर्टिफिकेट नॉन किमिलियर व्हॅलिड डेटमध्ये नाही आहे तर डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशनमध्ये सुद्धा खूप सारे उमेदवार जे आहेत बाहेर पडणार आहे किंवा खूप सारे उमेदवार जे आहे त्यांच्या नोकरीवर गदायणार आहे आणि बघा एक मिनिट एक गोष्ट अजून एक आहे जर तुम्ही टेट परीक्षेचा निकाल बघितला असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला ऑफिशियल परिपत्रक जे आहे दिलेलं आहे आणि नंतर सहा पीडीएफ दिलेला आहे आप आपल्याला रिझल्टच्या पण ते ऑफिशियल जे प्रसिद्धी जे आहे ते अद्यापही आपल्याला समजलं आप 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 नाही की कोणत्या प्रकारचं प्रसिद्धपत्रक आहे जर आपण ते डाउनलोड करायचा प्रयत्न केला किंवा आपण त्याच्यावर क्लिक केलं तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारची गोष्ट किंवा कोणत्याही प्रकारची टॅब जो आहे ओपन होत नाहीये त्याच्यामुळे ते प्रसिद्धी पत्रकात नेमकं होतं काय की नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही झालं आता काही उमेदवारांची अशी पण शंका आहे की नॉर्मलायझेशन झालं की नाही झालं तर त्यांना आता सांगून देतो की नॉर्मलायझेशन जे आहे हे तुमचे जे मार्क्स आहे ते नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचेच आहे याच्या मागचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे असा की जे उमेदवार जे अपंगमध्ये किंवा जे डिजिबिलिटीमध्ये मोडतात त्यांना एकशे ऐंशी प्रश्न होते आणि चाळीस मिनटं त्यांना वेळ वाढून दिला होता आता त्या विद्यार्थ्यांना दोनशे पैकी गुण आलेले आहेत एकशे ऐंशी पैकी गुन्हे आले दोनशे पैकी गुण आलेले आहेत म्हणजे इथे मार्क्स जे आहे ते इक्वेट केलेले आहे किंवा नॉर्मलायझेशन ऍक्च्युअल मध्ये झालेलं आहे आता नॉर्मलायझेशन राहिलेले नाही आणि हे जे गुण आहे हे अंतिम गुण आहेत आपले सगळ्यांचे जे गुण आहेत ते अंतिम गुण आहे आता इथे तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी माहीत पाहिजे त्या कोणकोणत्या बघा सदोतीस हजार जे आहे असे विद्यार्थी आहेत जे शंभरचे वर आहे सदोतीस हजार विद्यार्थी तीस हजार पदांसाठी भरती होणार आहे सत्तर ऐंशी नव्वद शंभर जे आहे असे उमेदवार ज्यांना सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर याच्यामध्ये जास्त रेंज आहे मुलांची आता इथे मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची मान्य शालेय शिक्षण मंत्री जी आहे त्यांनी एक गोष्ट एक स्टेटमेंट दिलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमच्या आता टेट परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि आता शिक्षक पद भरतीचा मार्ग जो आहे अखेर मोकळा झालेला आहे सर्व उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे की आता लवकरच जी आहे शिक्षक पद भरती जी आहे सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यामुळं ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आपल्यासाठी आता शिक्षक भरतीचा पद भरतीचा मार्ग जो आहे मोकळा झालेला आहे सगळ्यांनी परमिशन दिलेली आहे आता पवित्र पोर्टलवर फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे नंतर जे आहे शासकीय पदभरतीची जाहिरात पोर्टलवर येईल आणि नंतर जर तुमच्या मनामध्ये विचार असेल की शिक्षक पद भरती किती मार्कासाठी होणार आहे ते शिक्षक जी आहे पहिला टप्पा जो असणार आहे तो असणार आहे तीस हजार पदांसाठी पण उर्वरित टप्पा जो आहे तो सुद्धा वाढून येऊ शकतो आणि एक गोष्ट अजून की अश्विनी कडू मॅडम जे आहेत युवाशाही संघटनेच्या अध्यक्षा त्यांचं असं म्हणणं आहे की अकरा एप्रिलला जे आहे तर त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आझाद मैदान मुंबई येथे तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक भरती जी आहे ती पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे होण्यासाठी जे आहे तर हे आंदोलन आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हो। तर या सर्व अपडेट होत्या आजच्या आय होप तुम्हाला या अपडेट किंवा या पूर्ण गोष्टी ज्या आहेत माहीत असायला हव्या होत्या म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता स्पेशल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन आपल्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जे नोटिफिकेशन आहे त्याला ऑन करा आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की खूप सारे विद्यार्थी जे आहेत पॅनिक होऊ नका खूप सारे विद्यार्थी जे आहेत ज्या शिक्षक पद भरतीमधून जे आहेत बाद होणार आहेत काही काही तुम्ही विचार नाही केला असे उमेदवार बाद होणार आहेत त्याच्यामुळे जे आहेत त्यांच्यामध्ये आता संभ्रम आहे मार्क्स तर पडले टेट परीक्षेमध्ये पण आता ते मार्क्स पडल्यानंतर डॉक्युमेंट गोळा करायची डॉक्युमेंट गोळा केल्यानंतर डॉक्युमेंट आपलं पूर्ण आहेत का काहींची डिग्री पूर्णच नाही आहे काहीची टीईटी परीक्षा पूर्ण नाही आहे तर यावेळेस मात्र सगळे जे आहे धांदल उडलेले आहे उमेदवारांमध्ये तर आहो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नाही नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं जे नोटिफिकेशन बिला त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन किंवा शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही आणि माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची काही डाऊट किंवा डिफिकल्टी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता वन अगेन थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय